नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या बंगतीत वाढला जाणारा पुलाव. अगदी परफेक्ट असा लग्नातला पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. त्यासाठी सगळ्यात आधी मी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि गाजर हे सगळे छान उभ्या आकारामध्ये कापून घेतले. त्यानंतर इथे बासमती तांदूळ घेतला आहे, मी 1.5 ग्लास घेतला आहे. तो आता स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि आता आपण ह्या भाताची फोडणी करायला घेऊयात. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल घालायचं आणि त्यानंतर 2 चमचे तूप घालायचं. या पुलावसाठी तूप नक्की घाला, तुपाने खूप छान अशी चव येते ह्या पुलावसाला. त्यानंतर त्यामध्ये मी 3 तंबालपत्र घातलेत आणि 1.5 चमचे शहाजिरी घातली. शहाजिरी छान फुलली की त्यामध्ये हिरवी मिरची घालायची. तुम्ही बघू शकता हिरवी मिरची मी अगदी उभे काप करून घेतलेत. आणि त्यानंतर कांदा घालायचा आहे. लग्नाच्या पंक्तीमध्ये जो पुलाव बनवला जातो त्याच्यामध्ये शक्यतो सगळे पदार्थ हे उभे कापून टाकलेले असतात, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात आणि एकसारखे काप असल्यामुळे त्याच्या चवीमध्ये सुद्धा फरक पडतो. थोडंसं मीठ घातले जेणेकरून कांदा आपला लवकर गुलाबी रंगावरती होईल. कांदा आपला पूर्ण गुलाबी रंग येईपर्यंत पचवायचा आहे. कांदा पचवायची कुठेही घाई करायची नाही आहे, कारण कांद्यामुळे या पुलावला कलर छान येतो. आता याच्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची घालायची. हे देखील आपण छान मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहोत. शिमला मिरची मी इथे 1.5 ग्लास तांदळासाठी 2 शिमला मिरची वापरलेत. चला, आता शिमला मिरची आपली छान पसली गेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण टोमॅटो घालणार आहोत. यासाठीच की टोमॅटो जर तुम्ही लवकर घातलं तर टोमॅटो गाळ होऊन जाईल, तो जास्त शिजेल आणि तो भातामध्ये दिसणार नाही. म्हणून आपण टोमॅटो सगळ्यात शेवटी घातला आहे आणि तो मी जास्त पचवूनही नाही घेतला. 1-2 मिनिटं परतून झाला की लगेच त्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत. एक साधारण 1.5 ते 2 चमचे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. हे देखील छान परतवून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घालणार आहोत. तुम्ही कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला घालू शकता, पण बिर्याणी मसाल्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे नेहमीच्या भातापेक्षा. नेहमी मसालेभात बनवतो त्यावेळेला जर तुम्ही बिर्याणी मसाला 1 चमचा वापरत असाल तर या पुलावसाठी तुम्ही 2 ते 2.5 चमचे बिर्याणी मसाला नक्की वापरा. चला, हे मसाला आपला छान या भाज्यांमध्ये मिक्स झाला आहे. भाज्या देखील छान परतल्या गेल्यात. आता याच्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालतोय. आता हे देखील आपल्याला छान 1.5 ते 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला आपल्या तांदळाला लागेल अशा पद्धतीने. आपण याच्यामध्ये कोणतेही हळद किंवा लाल तिखट घालत नाहीये, त्यामुळे जी काही चव येणार आहे ती हिरवी मिरची आणि बिर्याणी मसाला या दोन्हीमुळेच येणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत. 1.5 ग्लास तांदळासाठी मी इथे 2.5 ग्लास पाणी घालतीये. आणि पाणी मी इथे गरम घेतले, शक्यतो मसालेभात बनवताना किंवा पुलाव बनवताना वरून ज्यावेळेला पाणी घालत असतं त्यावेळेला ते गरमच घाला, जेणेकरून भाताची चव देखील तशीच राहते आणि मोकळा खळखळीत असा तांदूळ आपला शिजूनही होतो. चला, 10 मिनिटं मी याला छान शिजवून घेतलंय. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा भात आपला शिजलाय. चला, लग्नाच्या पंक्तीत बनवला जाणारा परफेक्ट असा हा आपला पुलाव तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.